68 वर्ष सत्तेत असलेल्यांनी जनतेसाठी काही केलं नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं 9 वर्षात देशाचा चेहरा मोहरा बदललाय. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आणि राष्ट्रहिताच्या धोरणामुळं आगामी निवडणुकीत भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. इचलकरंजीतील भाजपच्या नूतन कार्यालय उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. इचलकरंजीतील भाजप शहर कार्यालयाचं नूतनीकरण करण्यात आलंय. या नव्या कार्यालयाचं उद्घाटन आणि भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रारंभी भाजपचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अनिल डाळ्या यांनी पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 9 वर्षात भारताचा चेहरा मोहरा बदललाय. 2014 जागतिक अर्थकारणात 11व्या क्रमांकावर असलेला भारत देश आता 5व्या स्थानावर आलाय. मोदी यांच्या राष्ट्रहिताच्या कणखर भूमिकेमुळं विरोधकांचं धाबं दणाणलं आहे. आपली राजकीय दुकानं बंद होण्याच्या भीतीनं 28 पक्षांनी एकत्रित येत INDIA स्थापना केली आहे, पण विकास कामांच्या बळावर पुन्हा भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. जे एकमेकाचं तोंड बघत नव्हते ते सगळे एकमेकाला खेटून उभारा लागले. ते कशासाठी? मोदी नको. निवडून आल्यानंतर पहिलं भाषण जे लाल किल्ल्यावर झालं त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, ना खाऊंगा ना खाने दूंगा. त्याचा सगळा या पोटात त्यांच्या आगडून उसळलेला आहे. हे सांगतात मोदी घाबरले, मोदी घाबरले नाहीत, हे सगळे घाबरले आणि म्हणून एक झालेले. कारण त्यांना कळालंय आता मोदीजी आपल्या सगळ्यांचं राजकीय दुकान बंद करणार आहे, म्हणून हे एक जुनी निघत एकत्र आले. वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना प्रलोभन दाखवायची, त्यांना भूलतापा दाखवायच्या आणि गोंधळ निर्माण करायचा आणि सरकारला बदनाम करायचं, ही भूमिका कायमपणाने या मंडळींनी घेतलेली. या सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची सत्ता केंद्रामध्ये आली पाहिजे, नगरपालिकेवर आली पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी या माध्यमातून प्रयत्नशील राहावं. इचलकरंजीतील भाजपचं नवं कार्यालय केवळ पक्ष कार्यालय न राहता सर्वसामान्यांचं सेवा केंद्र बनावं अशी अपेक्षाही खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. तर प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनीही भाजपच्या आजवरच्या वाटचालीत निष्ठावंत कार्यकर्त्यांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं. आगामी इचलकरंजी महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप आघाडीचा महापौर होईल, त्यादृष्टीनं कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागण्याचं त्यांनी आवाहन केलं. कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, हिंदूराव शेळके, अशोक स्वामी, अलका स्वामी, तानाजी पोवार, मिश्रीलाल जाजू, अजितमामा जाधव, विलास रानडे, शहाजी भोसले, पूनम जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान कोल्हापूर नाक्यापासून भर पावसातही उत्साही दुचाकी रॅली काढण्यात आली.